त्याचा उपचार कसा करणार तुम्ही आता डॉक्टर झालेले आहात? मी डॉक्टर ते डिग्रीच सोडा, मी अगोदरच डॉक्टर होतो म्हणून तर मोठं ऑपरेशन केलं मी. आणि यांना काय ऑपरेशनची गरज नाही लागत, यांना छोट्या मोठ्या गोळ्या दिल्या तर बस. आजची जी यात्रा आहे, राम मंदिराचं काम पाहिल्यानंतर समाधान वाटलं की, आणि काही लोक जाणीवपूर्वक पोटदुखी होते, त्यांना त्रास होतो, पण आमचे विचार ते विचार आम्ही खुल्याम विचारधारा पुढे नेणारे लोक आहोत. बाळासाहेबांची विचारधारा, हिंदुत्वाची भूमिका पुढे नेणारं सरकार आम्ही स्थापन केलं आहे, आणि मग आम्ही खुल्याम आलेलो आहे. इथे काही आम्हाला कोणाचं आड पडतात नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगतो परत एकदा, मंदिर वही बनायंगे इन काय काय आहे ते, सरकार पहिले का मंदिर पहिले, त्याच्यामध्ये मी जात नाही. पण आजची जी अयोध्या यात्रा आहे ही माझ्यासाठी फार, माझ्या आयुष्यातला हा दिवस जो आहे हा सगळ्यात परमोच्च आनंदाचा क्षण आहे, हा मी कधी विसरू शकत नाही. कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ही अयोध्या यात्रा आहे, धनुष्यबाण मिळाल्यानंतर आणि समोर येताना राम मंदिराचं काम सुरू आहे. उत्स्फूर्त असं प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे, आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. काही लोकांना मगाशी मी हिंदीत सांगितलं, पुन्हा मी सांगत नाही, हिंदुत्वाची ॲलर्जी आणि हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम काही लोकं करतायत. आज सावरकरांचा अपमान करतायत, काही लोक मुद्दामून करतायत, त्यांना सावरकरांचा अपमान करण्याबरोबर हिंदुत्वाची ॲलर्जी आहे. हिंदुत्व जर सगळ्यांच्या घराघरात पोचलं तर कायमस्वरूपी त्यांचं दुकान बंद होईल, आणि म्हणून ते बंद तर होणारच आहे. कारण 400 वरून 40 वर आले, ज्यांनी मोदींवर आरोप केले, मोदीजींवर ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांची परिस्थिती काय झाली माहीत आहे. आता या ठिकाणी लोकशाहीमध्ये आपल्या देशाची जाऊन बदनामी बाहेरच्या देशात काही लोक करतायत मुद्दामून जाणीवपूर्वक, हा खऱ्या अर्थाने एक प्रकारचा देशद्रोह आहे. आपण आपल्या घरामध्ये काही भांडू शकतो, तंडू शकतो, पण आपल्या देशाची बदनामी बाहेर जाऊन करणं हे कुठली लोकशाही? आणि म्हणून याचा विचार पूर्ण जनता करती आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचावर नेण्याचं काम कोणी केलं? या देशाची अर्थव्यवस्था 11 नंबरवरून 5व्या नंबरवर आणली, या देशाचा डंका जगभर वाजवण्याचं काम, या देशाचं नाव जगात रोशन करण्याचं काम कोणी केलं हेही आपण पाहतोय. आणि म्हणून जनता सुज्ञाय, या ठिकाणी त्यांना योग्य उत्तर, योग्य धडा नक्की मिळेल. आम्ही आमचं काम करत राहू, आणि आम्ही आमचे जे बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार जे आहे हे पुढे नेण्याचं काम आम्ही करत राहू. मी डॉक्टर ते डिग्रीचं सोडा, मी अगोदरच डॉक्टर होतो म्हणून तर मोठं ऑपरेशन केलं मी. आणि यांना काय ऑपरेशनची गरज नाही लागत, यांना छोट्या मोठ्या गोळ्या दिल्या तर बस.